नमस्कार. आजचा आपला विषय आहे कार्यानुभव, इयत्ता 7वी. घटक आहे औषधी वनस्पती. उपघटक परसबागेतील औषधी वनस्पती व त्याचे उपयोग. कार्यानुभव म्हणजे काम करण्याचा अनुभव. यातून आपण मूल्य, जीवन कौशल्य आणि गाभाभूत घटक यांचा अभ्यास सहजतेने कळत नकळत करून आपला सर्वांगीण विकास साधत असतो. कार्यानुभवचे प्रामुख्याने समान अनिवार्य, प्रसंगोपात आणि उत्पादक असे तीन भाग पडतात. उत्पादक उपक्रम मधील महत्वाचा घटक म्हणजे परसबाग. कार्यानुभवचे पहिले आणि महत्वाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे श्रम प्रतिष्ठा. तसेच कार्यकौशल्य विकासही आपण परसबागेच्या माध्यमातून साधत असतो. वनस्पतीचे औषधी उपयोग परसबागेच्या माध्यमातून समजतात तर चला पाहूया औषधी वनस्पतींचे उपयोग. प्रथम गवतीचा. कप आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो. पानांचा काढा, घाम आणणारा आणि ज्वरनाशक, सुगंधी तेल म्हणूनही, सौंदर्य प्रसाधनात, साठवण्याच्या धान्यामध्ये म्हणूनही. तसेच आता तुळस. तुळसीचे दोन प्रकार आहेत, एक काळी तुळस आणि दुसरी हिरवी तुळस. लहान मुलांच्या खोकल्यावर किंवा टॉनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुळशीचा रसाचा पाचक म्हणून उपयोग करतात. नायटा झाल्यावर तुळशीच्या पानाचा रस करून त्या जागी लावतात. हे आपलं अडुळसा. मुळे, पाने व फुले स्वदेशी औषधात सर्दी, कफ, श्वास नलिकेचा दाह यात गुणकारी. आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर खोकल्यावर होतो. याच्या फुलांची भाजीही करतात. पाने संधिवातात पोटीस म्हणून, सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिका शुलात वापर. हिरडा. अपचन, भूक न लागणे, अतिघाम येणे, नेत्ररोग, स्थूलता, आम्लपित्त, उचकी, उलटी अशा अनेक विकारांवर हिरडा महत्वाचे औषध मानले गेले आहे. कुपचन रोगात सुरवारी हिरड्याचा चांगला उपयोग होतो. अतिसार, आव आणि आतड्याची शिथिलता यात चांगला गुण येतो. कडुनिंब. काड्या, दात घासण्यासाठी उपयोगी, लाकूडी इमारतीसाठी. अंगाला खास सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात 10-12 कडुनिंबाची पानं ठेचून घालावी. ताप आल्यास सकाळ संध्याकाळ कडुनिंबाच्या सालीचा काढा घेतात. पुदिन्याची चटणीही करतात. आम्लपित्तही त्याच्यामुळे कमी होत. आता आवळा. स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला आदी आजारांवर गुणकारी आहे. जास्वंद. जास्वंदीच्या फुलांचा केस धुण्यासाठी उपयोग होतो. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणूनही उपयोगात आहे आणि पोटासाठी. सदाफुली. सदाफुलीचा उपयोग वात आणि पित्ताचे शमन करते. कर्करोगात याचा बहावा रेचक म्हणून उपयोग होतो आणि मज्जातंतू याच्या पानांचा उपयोग होतो. कडीपत्ता. शरीराचे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. केशवर्धक, कफनाशक पदार्थांना चव आणण्यासाठी याचा उपयोग. गुलाब. गुलकंद अत्तर करण्यासाठी. गोवर, कांजिण्या या उष्णतेच्या विकारात याचा उपयोग होतो आणि सौम्य रेचक आहे गुलकंद. लहान मुले देखील गुलकंद आवडीने खातात. झेंडू. झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. झेंडूची पाने मुळव्यात, मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूच्या दुखण्यावर गुणकारी आहेत. फुलांचा रस कानदुखी असल्यास कानात टाकतात. पाने केसतूट आणि कानफुळीत लावण्यासाठी. कोरफड. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पानं ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफड जेलमध्ये जळजळरोधक असून थंडावा देते. पहा मुलांना, आपण आपल्या परसबागेतील, परिसरातील वनस्पतींचे औषधी उपयोग पाहिले. धन्यवाद.